नमस्कार रसिको, आपना सर्वांचं ग्रंथाली दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र यांच्या वतीने मी स्वागत करतो। आज ग्रंथालीचा सत्याग्रहाचा वाचक दिन आहे। गेल्या वाचक दिनापासून ग्रंथालीने काय काय केलं याची मी सगळी तुम्हाला माहिती आता देणार आहे। गेल्या वाचक दिनापासून ग्रंथालीने ग्रंथालय आणि मुद्रण सुविधा केंद्रांतर्गत 100 हून अधिक पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत आणि यातील काही जर वेगळी पुस्तकं आहेत ते म्हणजे साडी ग साडी, दुसरं अविनाश सुपे यांचं सर्जनशील आणि रहा पेट, शरद काळे यांचं चिंतन भागे, हे अशी 100 पुस्तकं ग्रंथालयाने प्रकाशित केलेली आहेत। त्यातील काही पुस्तकं दुसऱ्या आवृत्ती निघाल्या आहेत आणि अशा प्रकारचं ग्रंथालयाचं लॉकडाऊन जरी असलं तरी त्या काळात ग्रंथालयाने आपला प्रवास सुरू ठेवलेला होता। ग्रंथालयाच्या वाचक दिनी मी डॉक्टर लतिका भानुशाली तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। करोना पूर्व काळामध्ये आमचे वाचक दिन हे खरोखर आम्ही भव्य पटांगणावर किंवा मैदानावर अभूतपूर्व असं वाचकांच्या प्रतिसादामध्ये साजरे केलेले आहेत आणि आज मात्र 180 पुढे प्रेक्षक संख्या नेण्यासाठी आम्हाला बंधन आहेत। हा विरोधाभास खरोखर कुठेतरी अस्वस्थ करून जातोय। खर तर माणूस हा सामाजिक प्राणी आहे। जीवशास्त्रीय सत्यानुसार आणि सामाजिक संकेतानुसार माणसं एकटी एकटी नाही राहू शकत। त्यांना आवडतं एकमेकांना भेटायला, एकमेकांच्या मध्ये कळपामध्ये राहायला आणि अशा या माणसावर आज अशी वेळ आली की अनंत भेट घेताना सुद्धा कुठेतरी मनामध्ये एक शंका असते। समोरचा माणूस असिम्प्टमॅटिक पॉझिटिव्ह तर नसेल आणि आपली भावावस्था अक्षरशः मिलो ना तुम तो हम घबराए, मिलो तो आंख चुराए, हमें क्या हो गया है, हमें क्या हो गया है अशी असते। कधी साधा करोना, कधी डेल्टा, कधी ओमिक्रॉन किंवा ओ मायक्रॉन वरायटी बदलत गेल्या आणि माणसाच्या साध्या सोप्या सरळ जगण्याचं गणित अक्षरशः बदलून गेलं। आपण सगळेच जण एका विचित्र कोंडीमध्ये सापडलेलो आहोत। तरी सुद्धा या जीवनाला जमेल तसं सामोरं जात जगण्याचा उत्सव दुर्दम्य आशावादानं आपण सगळे साजरा करत आहोत। कधी सणांच्या निमित्तानं, कधी समारंभ उत्सवांच्या निमित्तानं, तर कधी अशा प्रसंगी उपस्थित राहून केवळ बौद्धिक भूक भागवण्याच्या निमित्तानं। आज खरं तर नाताळाचा दिवस, रात्र साजरी करण्याचा दिवस। केशवसुतांच्या शब्दांमध्ये सांगायचं तर काठोकाठ भरू द्या त्याला, फेस भराभर उसळू द्या, प्राशन करिता रंग जगाचे क्षणोक्षणी ते बदलू द्या। पण असं असताना सुद्धा त्या बदलत्या रंगांमध्ये बुडून न जाता आज तुम्ही सगळे रसिक वाचक सरस्वतीच्या या दरबारामध्ये सुरांचा आस्वाद घ्यायला उपस्थित आहात। याबद्दल तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक कौतुक, आभार आणि अभिनंदन। पुन्हा एकदा मी तुम्हा सगळ्यांचं सस्नेह स्वागत करते आणि मुख्य कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करतोय। आज कार्यक्रमासाठी प्रकाशित होणारी पुस्तकं 11 आणि त्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित आहेत 4 वक्ते आणि या सगळ्यांचं आपण पुस्तक पुष्प देऊन स्वागत करत आहोत। आमचं विश्वस्त सुदेश निंगलासपूरकर यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं। सुदेश निंगलासपूरकर पुस्तक पुष्प देतील श्री बाळ फोडके यांना। पुन्हा एकदा सुरेशजींना विनंती। संजीवनी काळे यांना संजीवनी खेर यांना पुस्तक पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं। अविनाश सुपे यांचं स्वागत करतील, डॉक्टर अविनाश सुपे यांचं स्वागत करतील धनश्री धारो। करोनाने वैद्यकीय क्षेत्रामध्ये उभे केलेले आव्हान या विषयावर आपल्याशी संवाद साधत आहेत डॉक्टर अविनाश सुपे। रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून अविरतपणे काम करणारे आणि आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा लाभ हा पुढच्या पिढ्यांना देणारे डॉक्टर KM रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता आहेत आणि याच रुग्णालयात लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया सुरू करण्यात त्यांनी खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे।
वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम तयार करण्यामध्ये सुद्धा त्यांचं योगदान आहे. आणि इतकंच नव्हे तर वन्यजीव आणि निसर्ग याची फोटोग्राफी करण्यामध्ये ते माहीर आहेत. सर्जनशील आणि फिट रहा ही त्यांची दोन पुस्तकं आम्ही प्रकाशित केलेली आहेत. आपल्याशी संवाद साधतील डॉक्टर अविनाश सुपे. धन्यवाद आणि नमस्कार. मान्यवर व्यासपीठ इथे उपस्थित असलेले सर्व पुस्तक रसिक, खर तर 5 मिनिट आहेत आणि हा विषय अत्यंत मोठा आहे म्हणून मी 2-3 तुम्हाला मुद्दे सांगणार आहे. सर्वप्रथम मला तर वाटतं हे जे तुम्ही जो वाचक दिन आहे अत्यंत उत्कृष्ट किंवा खूप चांगली पुस्तकं प्रकाशित करून केल्याबद्दल ग्रंथालयाचं एक कौतुक आणि अभिनंदन. आणि सर्वच नवीन ज्यांची पुस्तकं आहेत किंवा मी पुन्हा प्रकाशित करत आहेत त्यांचंही पुन्हा एकदा अभिनंदन. ग्रंथालय हे माझ्या मते जरी चळवळ असले तरी माझ्यासाठी ते कुटुंब आहे. जसं माझं KEMचं कुटुंब आहे, जसा माझा हिंदुजाचा परिवार आहे, तसं हे ग्रंथालय सुद्धा एक कुटुंब आहे. आणि कुटुंबाला ज्या प्रेमाने वाढवतात मला वाटतं त्या प्रेमाने हे ग्रंथालय हे वाचक दिन साजरा करतं आणि ही चळवळ पुढे नेतं. आरोग्य व्यवस्था बद्दल बोलायचं झालं तर खरं तर कमी बोललं तेवढं चांगलं, कारण याच्यात बोलण्यासारखं असं आपल्याकडे आव्हानं जास्त आहेत. खरं म्हणजे करोनाने काय केलं, करोनाने आरोग्य सेवेला किंवा आरोग्य व्यवस्थेला त्यांच्या मर्यादा दाखवून दिल्या. म्हणजे जसं खेर मॅडम म्हणाल्या की तुमचा जो गर्व होता किंवा जो अहंकार होता की बाबा मी लिव्हर ट्रान्सप्लांट केलं, मी एखाद्या माणसाचं आयुष्य वाचवू शकतो, हे ठीक आहे, तो आपल्या मनात असतो, परंतु त्या अहंकारालाच पहिल्यांदा या करोनासारख्या आजाराने तडा दिला. त्यांनी हा जो आला करोना आजार ही अत्यंत अवघड प्रश्नपत्रिका होती, पाठ्यपुस्तकच नव्हतं. आणि चालू कुठे करायचं हा पहिले डॉक्टरांकडे आलेला पहिला प्रश्न. आणि हे खरं सांगायचं म्हणजे 4 वर्षा किंवा 5 वर्षापासून KEM रुग्णालयामध्ये मी व्हेटरनरी कॉलेज आणि युनिव्हर्सिटीज आणि आमचं कॉलेज ह्यांच्या कंबाईन कॉन्फरन्सेसमधून आम्ही हे रेग्युलरली सांगत होतो की आता येणारे नवीन आजार हे सगळे हे वन्यजीवातून येणार आहेत. आणि यावर्षी सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल 2021 मध्ये 20 असे नवीन आजार याचे आउटब्रेक्स ऑलरेडी WHO वेबसाईटवर आहेत. मग त्यामध्ये मंकी पॉक्स असो, मार्बस असो, ह्या बरेचसे नवीन नवीन आजार आपल्यावर आहेत. ह्या आजारांनाच आपल्याला समजायला वेळ लागतो आणि ह्या आजारांना आव्हान देण्यासाठी लागणारी जी सगळी सिस्टीम आहे हीच आपल्याकडे तयार आहे. तर ह्याच्यामधून आपण काय शिकलो की करोनासारखे आजार आता येणारच आहेत, तुम्ही तयार व्हायला पाहिजे. आणि हे तुम्ही तयार कसे व्हाल तर तुमच्या डॉक्टरांनी तुम्ही आता व्यवस्था प्रत्येक गोष्ट. त्याच्यात दुसरा महत्वाचा गोष्ट काय आला की या सगळ्या काळामध्ये आरोग्य व्यवस्थेमध्ये 2 गोष्टी बोकाळल्या, ज्याला आपण म्हणतो फेक न्यूज, ज्याला डिसइन्फॉर्मेशन म्हणतो आपण ती, आणि दुसरं म्हणजे सुडो सायन्स. आय थिंक शरद काळे सरांनी जे चिंतन केलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे की हा जो वैज्ञानिक आहे जो भाग तो तळागाळापर्यंत पोचला पाहिजे, जो आपल्याकडे पोचतच नाही. हे शिट्टी त्यांनी एक उदाहरण दिलं हे महत्वाचं आहे. आणि मला सांगतो सिंपल, घराला एखाद्याला आग लागली तर त्या बाईने झोपावं का उभं राहावं, तिने साडी काढावी की नाही काढावी, याच्यावर मी अनेक बायांचे जीव गेलेले पाहिले. तर मला वाटतं हे ज्ञान जोपर्यंत पोहोचत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे सोशल मीडियावर बोलले, अरे जी एक न्यूज आहे जी लोक काढा पिऊन पिऊन लोकांचे घसे खराब झाले, नको त्या गोळ्या घेऊन लोकांनी हवे तेवढे पैसे खर्च केले. आणि हे काय होतं, म्हणजे दिस वॉज नॉट आरोग्य व्यवस्था अपेक्षित होती आपल्याला. सो डिसइन्फॉर्मेशन आणि फेक न्यूज, सुडो सायन्स बोकाळलेली आपली ही आरोग्य व्यवस्थेची जे संशोधन आहे ते मात्र आपल्याला नक्कीच त्याच्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. अर्थात काही चांगल्या गोष्टी आपण केल्या, त्या मानाने इतर अनेक देशांच्या मनाने आपण आरोग्य व्यवस्था आपला आजार हा आपण बऱ्यापैकी चांगला सांभाळला. मुंबईने तर कमालच आहे, परंतु अर्थात आपण सर्वांचा जर विचार केला तर अमेरिकेमध्ये किंवा मुंबईच्या टास्कफोर्समध्ये होणारी एखादी गोष्ट ही यावेळी तळागाळातल्या एखाद्या गावातल्या डॉक्टर पर्यंत पोचायला जो वेळ लागतो तो आपल्याला कमी करायला पाहिजे. तिथेच माझ्या मते अनेकांचे मृत्यू झाले.
तिथे ती जी योग्य वेळी पोहोचली नाही, मी ज्यावेळी प्रत्येक वेळी यावेळी आम्ही टास्क फोर्समध्ये किंवा विविध डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स, मेडिकल ऑफिसर्स, तळागाळातल्या लोकांची टेली हेल्थवर किंवा टेली याच्यावर संवाद साधायचो, तेव्हा असं लक्षात यायचं की बाबा ही गोष्ट त्याला आधी सांगितली असती तर कदाचित दोन माणसांची जीव वाचली असती. मला वाटतं ही जी आपली जी संस्था आहे तिथे आपण बळकट करायची आवश्यकता आहे. ज्याला आपण पुनर्शिक्षण म्हणतो किंवा जी शिक्षणाची जी खालपर्यंत जी आपण डिसेमिनेशन म्हणायला पाहिजे ते योग्य पद्धतीने होऊ शकलं नाही, की जो काही सायन्स आहे, विज्ञान आहे, जी काही व्यवस्था आहे ती आपण समाजापर्यंत पोहोचू शकलो नाही. अगतिकता आपण बऱ्याच वेळा पाहिली. म्हणजे मला आठवतंय की एल्फिस्टन रोडमध्ये चेंगराचेंगरी झाली होती, त्यावेळी माझ्या समोर ज्यावेळी 40 मृत्यू आले होते, किंवा बँगलोरच्या बॉम्ब्लास्टमध्ये जवळ समोर आलेले 200 मृत्यू, हे ज्यावेळी मी पाहिले त्यावेळीची जी माझ्या मनामधली अगतिकता होती तीच अगतिकता मी यावेळी पाहिली जेव्हा पेशंट्स येत होते आणि ते जस्ट हॉस्पिटलमध्ये येऊन काही न करता मान टाकत होते. मला वाटतं ही अगतिकता आपण पुन्हा बघू नये यासाठी आरोग्य व्यवस्था सक्षम करायला पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट आपण आरोग्य व्यवस्थेमध्ये आपण काय बघितलं म्हणजे की आपण ओव्हरऑल आरोग्य व्यवस्थेकडे थोडंसं दुर्लक्षच केलं आहे. पहिल्यापासूनच आरोग्य व्यवस्थेवर आपण खर्च करताना आयदर आपण इन्शुरन्सवर फक्त 15% करतात किंवा आपल्या आयुष्याची जी काही पुंजी असते ती शेवटच्या काही दिवसांमध्ये आपण आरोग्यावर खर्च करतो. ती जर आपण आपली आणि ओव्हरऑल सरकारची सुद्धा तीच आहे, 1.3% GDP आपण खर्च करतो किंवा मिनिमम 3% तरी आपण अपेक्षित आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण पुनर्विचार करून आरोग्य सेवा ही बळकट करण्याची आपल्याला पूर्णपणे खूप आपण विचार. असे अनेक प्रश्न आहेत. शिक्षण, वैद्यकीय शिक्षणामध्ये कम्प्लिटली बदल करण्याची आवश्यकता आहे. प्रॅक्टिकल पुस्तकी शिक्षणापासून आपण त्यांना एखाद्याला कसं सक्षम बनवता येईल आणि एखाद्या अशा परिस्थितीला कसा एखादा डॉक्टर तोंड देऊ शकतो याच्याकडे आपण पूर्णपणे आपला मोहरा वळवायला पाहिजे. मला वाटतं अनेक गोष्टी शिकलो, याचा उहापोह व्हायला पाहिजे. साहित्यातून होईल, सोशल मीडियातून होईल, पुस्तकातून होईल, परंतु तो जोपर्यंत समाजापर्यंत जात नाही आणि समाज स्वतः बळकट होत नाही आरोग्यदृष्ट्या, म्हणजे त्याच्यामध्ये केवळ औषधं नाही, केवळ मोठे मोठे दवाखाने नाही, तर इव्हन तुमच्या घराच्या आजूबाजूची हवा कशी शुद्ध राहील, तुमचं गटार कसं साफ राहील, तुमचा कचरा कसा व्यवस्थित जाईल, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण जोपर्यंत प्रिव्हेंटिव्ह गोष्टींकडे आपण विचार करत नाही तोपर्यंत मला वाटतं आपल्याला खूप मोठा पल्ला अजून पाळायचा आहे. आणि हीच आपल्या आरोग्य व्यवस्थेकडे असलेली आव्हानं आहेत. तर सर्वात शेवटी या अनुभवांची शिदोरी करोना किंवा तत्सम आजारांबरोबर किंवा नवीन नवीन आजारांबरोबर सहजीवन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं आरोग्य सेवेचं बळकटीकरण या तीन गोष्टींबरोबरच आपण आपल्या पुढच्या वर्षाकडे जायचं आहे. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा. धन्यवाद सर.